नमस्कार मित्रांनो, मी देवेश पाटील अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलेले वर्सोवाला, आणि वर्सोवा बोलला तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे वर्सोवाचे सण किती जोरात साजरे केले जातात. तर चला आपण आलेल्या फेस्टिवलला, तर आतमध्ये जाऊया आता. तर बघा मित्रांनो, आपण आलेलो एंट्रीला, आणि इथे भरपूर जण जमलेले आहेत कारण का कोणतरी येणार आहे. तर समोरच बघा एंट्री आहे मित्रांनो, वर्सोवा सी फेस्टिवल. तर चला जाऊया आतमध्ये. तर याही वर्षी मित्रांनो याच जागेवरती आहे, मागच्या वर्षी सुद्धा इथेच झालेला होता फेस्टिवल. तर स्टार्टिंगला बघा क्राऊड मस्त आहे, अजून पब्लिक भरपूर यायची बाकी आहे. तर पोलीस जास्त आलेले आहे कारण का कोणतरी येणार आहे म्हणून. तर समोर बघा मित्रांनो, इथे मसाल्याचा स्टॉल आहे, इथे सुद्धा आपण मागच्या वर्षी आलेलो होतो. तर स्टार्टिंगलाच आपले नेहमीप्रमाणे स्टॉल चालू होतात. आपण या स्टॉलवरती नंतर जाऊया कारण का आत्ताची आपले फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे. समोर बघा, जेव्हा मित्रांनो आपण आलो ना तेव्हा भरपूर गर्दी कमी होती. तर आता आहे ना भरपूर गर्दी झालेली आहे कारण का ना अजून थोड्या वेळा भरपूर म्हणजे भरपूर उभं राहायला पण जागा राहणार. तर समोरच बघा भरपूर खायची जास्ती गर्दी आहे, बघायला कमी गर्दी आहे स्टॉलवरती. तर चला आपण इकडून स्टार्टिंग करूया. इथे बघा स्टार्टिंगलाच मावशीकडे, इथे बघा सुरमई आहे, इथे बघा सुखी सुरमई आहे, इथे गर्दी आहे, आणि इथे बांगडा आहे. काय काय आहे अजून? सर्व मिक्स आहे का? इथे बघा चटणी आहे. ते बर्नी मध्ये काय आहे? बर्नी मध्ये कोळबीचा लोणचं आहे, आपल्या परत सुरमईचं लोणचं आहे, बोंबलाचं लोणचं आहे, सर्व मिक्स आहे. आणि इथे बघा सुकवलेले बांगडे, आणि इथे सुकवलेले सुरमई आहे, आणि याच्यात बघा कर्दी आहे. सोडे कोले सोडे कोलंबीचे कर्दी बघतो. चला भरपूर स्टॉल आहे आणि खायसाठी तर जास्ती गर्दी आहे. शुभम, तर आपल्यासोबत बघा शुभम आहे. आज आपल्यासोबत यश नाही, शुभमला घेऊन आली नाही. इथे बघा आईस्क्रीम आहे स्टॉल वरती. तर इकडे बघा स्टॉल वरती जास्ती आलेली आहे, सर्वजण मच्छी घेऊन लगेच खायला बसतात. आणि वरती बघा काय टांगलेली आहे मित्रांनो, शेवण. आणि इथे बघा सागरदा पण शूट करतो. चला आपण पुढे जाऊया, इथे सागरदा शूट करतो. इथे बघा तंदुरी, पापलेटची तंदुरी चालू आहे, आणि कोळंबी आहे. वरती बघा शेवण टांगलेली आहेत, आणि पापलेटची साईज बघा कसली आहे. मावशी काय फ्राय करता? कोळंबी काय काय फ्राय करता? कोळंबी आहे का? आणि मसाला कशाला लावता? सुरमई ना? तर सुरमईचा पीस बघा किती होता. आणि इकडे बघा, इथे बघा स्टार्टिंगला जर आवस आहे, इथे बघा पापलेट आहे, आणि शेवण चिंबोर आहे, सर्व मिक्स आहे. इथे बघा गर्दी. तर समोर बघा आपण 10 नंबर स्टॉलला आलेलो आहे. तर मावशी काय काय आहे तुमच्याकडे? तर बघा केकडा बिकडा सर्व सर्व मिक्स आहे. तर ते काय आहे? फिश कोलीवाडा आहे. आणि इथे बघा आपला लॉबस्टर सर्वीकडे तेच आहे, खाली बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे. इकडे बघा ते मावशी आणि वहिनी इकडे पापलेट फ्राय करतात. भरपूर गर्दी आहे, त्यांना पण नाही टायमिंग बोलायला. इकडे बघा खाया पियासाठी भरपूर गर्दी आहे. मी मागच्या वर्षी पण आलेलो तुमच्याकडे. तर काय काय आहे या वर्षी नवीन? फिश पैकी तेच आहे का सर्व? तर इकडे बघा आपण यांचे ना पहिले सुद्धा आलेलो होतो स्टॉल वरती. किती नंबर आहे? 11 नंबर स्टॉल आहे. आमचं 17 वर्षापासून आहे. तर आता काय काय आहे? तर तिथे बघा चिंबोरी आहे. बिर्याणी कसली आहे? कुप्या प्रॉनची बिर्याणी आहे मित्रांनो. इकडे बघा कुप्याचे समोसे वेगळाच आयटम आहे. आणि एक याच्यात काय हलवा? हलवा आहे शिंपली. इथे माकली बघता स्वीट छोटेवाले. एक आहे जवला, जवला बघा अजून भरपूर आहे. आणि तिकडे बघा मावशीने मोठे मोठे पापलेट फ्राय करत घेतलेले आहेत. सुरमई फ्राय करत लागलेली. इथे पापलेट आहे. तर पापलेट शिजायला किती टाइम जातो मावशी? 15 मिनिटांनी. एवढा मोठा पापलेट तर भरलेला टाइम जात असेल ना? थोडा टाइम जातो कारण का पापलेटची साईज बघा भरपूर मोठी आहे. 1/2 किलो पापलेट आहे. हा 1/2 किलो असणारच.
चला अजून आता आपण इकडे बघा, पापलेट भरलेले पापलेट आहेत, वाटण भरलेले आहेत बघा वहिनीने. वहिनी काय काय आहे तुमच्याकडे नवीन आयटम? सुरमईचे पीस भरपूर मोठे आहेत, बघू एक पीस इकडे बघा साईज किती आहे मोठी, पूर्ण अर्ध तव्यामध्ये एक पीस राहणार. इथे दोन्हीकडे पापलेटच फ्राय करत लावलेले आणि इकडे बघा भरपूर गर्दी आहे. इथे बघा स्वीट छोटेवाले शिंपली सर्वीकडे तेच आयटम आहेत, खाली बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे. इथे बघा तांदळाची भाकरी गाबुली, बघा सुरमईची गाबुली बघा तुम्ही. बघा मामाने काय, मामा काय बनवता? शेवण शेवण आणि इथे शिंपली बनवता याच्यात काय स्वीट छोटेवाले आणि ते चिंबोऱ्या माकली गई माकली बोला त्याला तेच माकलीच झाली दोन्ही. काही जण आंबो बसला पण माकली बोलत खावा. मित्रांनो मावशी बसलेली आहे, मावशीने मस्त मोठे मोठे सुरमईचे पीस फ्राय केलेले आहे आणि इथे बघा पापलेट झाले का फ्राय करून. तुम्ही काय मसाला लावता का? तर इथे बघा मित्रांनो खापरी पापलेट आहे आणि आपले सफेदवाले पापलेट. इथे बघा शेवण आहे, शेवणची साईज बघा मित्रांनो किती मोठी आहे, पापलेट बघा किती मोठा. तर समोर बघा इथे मस्त कवटात भरलेले कुरले आहेत, समोर बघा एक दिवसाचे वालवलेले बोंबिले आहेत बारीकवाली. इथे बघा स्वीट आणि इथे बघा चिंबोऱ्या, असे सर्व काही मिक्स आहेत. चला आपण पुढच्या स्टोरवर जाऊ कारण का भरपूर गर्दी आहे खायसाठी, त्यांना पण बोलायला टायमिंग नाही. इथे बघा मावशी मस्त की बोंबील फ्राय करते. इथे बघा कुप ऑफ फिश बारीक ग्रेव्ही. इथे बघा रावस आणि पापलेट. मावशी काय बोंबील फ्राय करताय का? बोंबील फ्राय करताय का? मावशीने घेतले जर बोंबील फ्राय करायला. इथे बघा सुरमई किती, सुरमईचा किती मोठा पीस आहे बघा फ्राय करतात. अशी बघा मस्त एकदम पीठ लावते त्यांना दन तव्यामध्ये सोडून तिथे. आणि इथे बघा रावस अर्धा फ्राय भट्टीवरती तंदुरी केलेली आहे आणि इथे आपला हायतेस्ट प्रकार सर्व बिर्याणी पापलेट आणि सुरमई इथे भाकरी पापलेट. सर्वजण बघा बिझी समोर बघा मावशीने मोठे मोठे पीस फ्राय करायला घेतलेले आहेत. साईज बघा किती मोठी आहे, ही चार बोटा, इथे चार बोटा आणि मध्ये पण चार बोटा राहतील एवढी मोठी आहे. बघा आता बांगडा फ्राय बांगडा ऑर्डर शिजलेली आहे. तर समोर बघा मावशी काय फ्राय करता? तर मावशीने बघा मस्त बोंबील फ्राय करत लावलेले, तेल जास्त आहे म्हणून उकाला बघा. रावस टिक्का बोनलेस क्या टुना क्या क्या रावस रावस रावस. तर मित्रांनो रावस ची तंदुरी आहे इथे बघा कापलेले पीस आहे. रावस टिक्का बोनलेस ही काय फिश टिक्का. इथे बघा इथे पण रावस आहे, इथे पापलेट आहे. तुम्ही काय करता मावशी फ्राय काय आहे? फ्राय कोलंबी पकोडा आहे मित्रांनो. आणि इथे बघा चिंबोरी आहे भरलेली आपली. इथे सुरमईचा पीस बघा किती मोठा आहे. समोर बघता पापलेट, इथे बघा लाडू आहे आणि तेच आयटम आहे सर्व शिंपली कोलंबी. तर समोर बघा आपण मित्रांनो 18 नंबर स्टॉलला आहे. तर इथे बघा स्टार्टिंगलाच ताई बघा पापलेट फ्राय आणि आपलं सुरमई फ्राय चालू आहे आणि बोंबील. सुरमईचे पीस बघा किती मोठे आहे, तो पीस बघा किती मोठा आहे पीस बरं सुरमईचे किती मोठे मोठे आहे. आणि इथे जे आपले स्टार्टिंगचे डिश ते तुम्हाला माहितीच आहे सर्व काय. समोर बघा जेव्हा मित्रांनो आपण आलो तेव्हा पूर्ण खाली होता, आता बघा किती गर्दी आहे आणि खायसाठी गर्दी बघा. आपल्या लावलेलं आहे बघा तंदुरीवरती हीट एवढी आहे का कॅमेरा जायचा चुलीमध्ये आपल्या भट्टीवर. सर्वजण बसलेले आणि इकडे चालू आहे मच्छी आपली विकायची सुरुवात. इथे बघा जास्ती करून पापलेटला मसाला लावून ठेवलेला आहे, शेवण आहे आणि जास्ती करून ते मसाला लावलेले सर्व आयटम आहेत. समोर बघा या स्टॉलवरती आलेली आहे. इथे बघा स्टार्टिंगला चैती कोलंबी भुजत लावलेली आहे म्हणजे भट्टीवरती तंदुरी करायला लावलेली आहे. इथे बघा पापलेटला सलेमधून पाहून घेतं त्यालासुद्धा तंदुरी बनवणं असेच आपले आहेत भरपूर. इथे बघा इथे सुद्धा पापलेट आहे, रावस आहे, सुरमई, तिथे बघा शेवण आहे, सर्व तेच आयटम आहेत, खाली डिशेस वेगवेगळी बनवलेली आहे. नवीन आपण स्टॉल
वरती आलेलो तिथे बघा समोरच मित्रांनो जाळे लावलेले आहेत वरती एकदम आपली जी आलेली परंपरा आहे स्टॉलच्या बाहेर मस्त जाळे लावलेले आहेत समोरच बघा पहिलेच तंदुरीचा आपला हे लावलेला आहे बट्टी काय बोलले हे काय स्क्वीड स्टफ स्क्वीड आहे हे मॅकरेल टोस्ट आहे आपला बांगडा हा बांगडा बांगडा त्याला बोनलेस करून आम्ही टोस्ट वर देतो नवीन आयटम प्रॉन मसाला इथे कधी पण तुम्ही नवीन आयटम भेटेल तुम्हाला सर्व हे लाईनी नाही त्याला एवढे वेगळे आयटम आहेत बघा मित्रांनो टुन्याचा रोल आहे काय बोलतात त्याला रोलच का रोल रोल टुना रोल नवीन आयटम काहीतरी वेगळा बघायला भेटला तर समोर बघा मित्रांनो आपण आलेलो 29 स्टॉल वरती तर इथे ताई आहे ताई काय काय आयटम आहे तुमच्याकडे ढेकळा भरलेला आहे मसाला तर चिंबोरी आहे भरलेली आणि शेवंतीचं कालवण आहे बोंबील ताई आहे बांबूची बोंबील आहे सोऱ्यांचं आंबट आहे इथे बघा सोऱ्यांचं आंबट आहे अजून क्रॅब भरलेले आहे इथे चिंबोरी भरलेली आहे इथे सुरमई बघा लईच मोठं बिझनेस इथे तर पाम्पलेट ठेवले आहे इथे बघा जवळा बनवलेला आणि इथे स्वीट सर्व सर्व स्टॉल वरती तेच आहेत खाली इथे बघा रावसाचं आंबट सर्वीकडे तेच आहेत खाली पद्धत वेगळी आहे बनवायची चला तर मित्रांनो आपण आलेलो 28 स्टॉल नंबरला तर इथे सुद्धा बघा इथे कावारी बघा किती मोठी आहेत सर्व कावारे भरलेले आहेत भरपूर आहे इथे पण तेच आहे सर्व मिक्स तर मित्रांनो भरपूर मजा आली फेस्टिवलला तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनल करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओला बाय बाय टेक केअर